सई, मागच्या वेळेला आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय हे पाहिलं आणि त्याची काही उदाहरणं पण सोडवली, आठवतंय? हो ताई, तू एकदम छान समजावून सांगितलं होतंस, त्यामुळे मला सगळं नीट समजलं. ठीक आहे, आज आपण समप्रमाणाचा व्यवहारात उपयोग कसा करता येतो ते बघूया. चालेल. माझ्या दादाचे ना दोन मित्र आहेत, समीर आणि सलीम. दोघही एकाच शाळेत होते. नंतर त्यांनी कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचा कोर्स केला. थोडे दिवस दोघ जण एका दुकानात काम करत होते, पण मग आपणच व्यवसाय सुरू करूया असा विचार करून दोघांनीही त्यांच्याकडचं थोडं थोडं भांडवल घातलं आणि मागच्या वर्षी एक व्यवसाय सुरू केला. ताई, तुम्हाला समप्रमाणाचा उपयोग सांगता सांगता गोष्टीतच सांगायला लागलीस. हा, जरा धीर धर. समीर आणि सलीलच्या गोष्टीतच आपल्याला समप्रमाणाचा उपयोग सापडणार आहे. बर सई, आता मला सांग कि जर या वर्षी त्या दोघांना व्यवसायातून 60,000 रुपये फायदा झाला तर तो त्यांनी कसा वाटून घ्यावा? दोघांनी मिळून 60,000 रुपये फायदा झाला ना, मग तो त्यांनी निम्मा निम्मा वाटून घ्यायचा म्हणजे दोघांनाही 30,000 रुपये मिळतील. सई, त्या दोघांनी सुरुवातीला घातलेलं भांडवल वेगवेगळं असलं तरीही फायदा निम्मा निम्माच वाटायचा. म्हणजे? मला नाही समजलं, त्याचा इथे काय संबंध? म्हणजे असं की जर सुरुवातीला समीरनी 50,000 रुपये आणि सलीलनी 1,00,000 रुपये भांडवल म्हणून घातलं तर सलीलनी व्यवसायात जास्त भांडवल गुंतवलं म्हणून त्याला जास्त नफा नको का मिळाला? पण मग हे कसं ठरवायचं की एकूण फायदा किती भाग त्याला आणि किती भाग समीरला द्यायचा? छान, तुला हे तर पटलं की जास्त भांडवल घालणाऱ्याला जास्त नफा मिळायला हवा. अर्थात दोघही व्यवसायासाठी सारख्याच प्रमाणात कष्ट करतायत हे गृहीत धरू ना. आता जास्त भांडवल घातलेल्याला म्हणजेच सलीलला नक्की किती जास्त नफा द्यायचा याचा विचार करूया. समज सुरुवातीला समीरनी 50,000 रुपयांऐवजी फक्त 25,000 रुपये घातले आणि सलीलनी 1,00,000 रुपयांऐवजी 1,25,000 रुपयांचं भांडवल घातलं तर त्यांना मिळणाऱ्या नफ्याबद्दल तू काय सांगशील? समीरने 50,000 ऐवजी 25,000च म्हणजे अधिकपेक्षा कमी भांडवल घातलं तर त्याला मिळणारा नफ्याचा हिस्सा कमी झाला पाहिजे आणि सलीलने 1,00,000 रुपयांऐवजी 1,25,000 रुपये म्हणजेच अधिकपेक्षा जर जास्त भांडवल घातलं तर त्याला मिळणारा हिस्सा हा वाढवला पाहिजे. शाब्बास सई, म्हणजेच जेवढं भांडवल जास्त तेवढा मिळणारा नफ्यातला हिस्सा जास्त आणि जेवढं भांडवल कमी तेवढा मिळणारा नफ्यातला हिस्सा कमी. बरोबर? काय येतंय लक्षात? अरे चाताई, म्हणजे गुंतवलेलं भांडवल आणि मिळणारा नफ्यातला हिस्सा हे समप्रमाणात आहेत. बरोबर. मग आता सांग, समीरनी जर 50,000 रुपये आणि सलीलनी 1,00,000 रुपये भांडवल गुंतवलं असेल तर एकूण 60,000 रुपये फायद्यातला किती भाग दोघांनी घ्यावा? समीरनी गुंतवलेल्या भांडवाचे दुप्पट भांडवल सलीलनी गुंतवलंय म्हणजे त्याला मिळणारा नफ्याताला हिस्सा सुद्धा समीरला मिळणाऱ्याच्या नफ्याताला हिस्साच्या दुप्पट पाहिजे. जर आपण समीरला मिळालेल्या नफा क्ष मानला तर सलीलला मिळालेल्या नफा 2 क्ष हा येईल आणि एकूण नफा 3 क्ष असा असेल. पण एकूण नफा 60,000 रुपये आहे म्हणजे 3 क्ष बरोबर 60,000 म्हणून क्ष बरोबर 20,000. याचा अर्थ समीरला 20,000 रुपये आणि सलीला त्याच्या दुप्पट म्हणजे 40,000 रुपये नफा मिळायला हवा. वा सई, एकदम मस्त. आता मला सांग, जर समीरनी फक्त 25,000 आणि सलीलनी 1,25,000 रुपये भांडवल घातलं तर नफा त्या दोघांमध्ये कसा वाटला पाहिजे? थांब, हे सांगते. गुंतवलेलं भांडवल आणि मिळणारा नफा हे समप्रमाणात आहेत, त्याचे गुणोत्तर स्थिर असेल. जर आपण समीरचा नफा क्ष मानला तर सलीलचा नफा 60,000 वजा क्ष असेल. पण समीरचा नफा भागिले समीरने गुंतवलेलं भांडवल, सलीलचा नफा भागिले सलीलने गुंतवलेलं भांडवल असे मिळेल. म्हणजेच क्ष भागिले 25,000, 60,000 वजा क्ष भागिले 125,000 म्हणजेच क्ष भागिले 25, 60,000 वजा क्ष भागिले 125 किंवा क्ष भागिले 1 म्हणजे 60,000 वजा क्ष भागिले 5 म्हणून 5 क्ष 60,000 वजा क्ष जे आपण 6 क्ष 60,000 असंही लिहू शकतो. यावरून आपल्याला क्ष 10,000 असे मिळेल. म्हणून समीरला मिळतील रुपये 10,000 आणि सलीलला मिळतील रुपये 50,000. शाबास सई, तुला आता भागीदारी आणि नफ्याची उदाहरणं नीट सोडवता यायला लागली आहेत आणि त्यातल्या समप्रमाणाचा उपयोगही लक्षात आलाय, हो ना?
हो ताई, एकदम छान समजले. आता हे थोडस कठीण उदाहरण तुझ्यासाठी आणि आपल्या बाकीच्या मित्रमैत्रिणींसाठी. जर समीर आणि सलील बरोबर विकासही त्यांच्या व्यवसायात सामील झाला आणि समीरनी 25,000, सलीलनी 50,000, विकासनी 75,000 रुपये भांडवल घातलं, तर एकूण नफा 60,000 रुपये असताना प्रत्येकाला किती नफा मिळाला पाहिजे शोधा बरं. Thank you.